अहमदनगरमधील समतानगर या ठिकाणी माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचा लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय. केडगाव हे नगर शहराचं सर्वात मोठं उपनगर असून या ठिकाणी नागरी वसाहती दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहेत. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त करून दिला असून ती कामं सुरू आहे. माजी नगरसेवक मनोज कोतकर हे विकास कामासाठी पाठपुरावे करणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. शास्त्री नगर मधील समतानगर या ठिकाणी नियोजनबद्ध दर्जेदार रस्ता काँक्रीटीकरणाचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालं. विकास कामातून केडगावची विकसित उपनगर म्हणून लवकरच ओळख निर्माण होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर शहरातील केडगाव भागातील शास्त्रीनगर येथील समतानगर या ठिकाणी माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, अण्णा शिंदे, विशाल भिंगारदिवे, नंदू कांबळे, भैरू कोतकर, मदन मतकर, बंटी वीरकर, अक्षय कोतकर, राहुल कोतकर, सोनू घेमुड, सुमित लोंढे, सुनील रोकडे, विकास साळवे, भैया शिरसाट, शांताराम शिंदे, अजय गायकवाड, अमोल रणसिंग, अवि लाकूडतोडे, महेश अल्हाट, विश्वास तिजोरे, चैतन्य कोतकर, अनिकेत आरोळे, सीमा शिरसाट, छाया अल्हाट, कुसुम फुलावळे, मंदारण सिंग, अक्का कुलट, सगुणा क्षेत्रे, सामल केकान, सुशीला भिंगारदिवे आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की केडगाव उपनगराच्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून गती मिळाली आहे. त्यामुळेच लिंक रोडचं काम मार्गी लागल्यानंतर केडगाव परिसराच्या विस्तारीकरणाला वेग येणार आहे. माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाठपुराव्याच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवर निधी घेऊन जाण्याचं काम केलं असल्यामुळेच विकासाची कामे या ठिकाणी मार्गी लागली आहे. समतानगर मधील रहिवाशांना दर्जेदार काँक्रीटीकरणाचं काम मार्गी लावलंय असं ते म्हणाले. तर माजी नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले, प्रभाग क्रमांक 17 नव्याने विकसित होणारा भाग असून विस्तारानं मोठा आहे. नागरिक आपल्या सोयीनुसार शेतात वास्तव्य करतायत. त्यांच्यापर्यंत मूलभूत आणि विकासाची कामे घेऊन जाण्याचं काम केलंय. या कामासाठी आमदार संग्राम जगताप आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही कामं मार्गी लागली. समतानगर मधील विविध प्रश्न प्रलंबित होते, ते टप्प्याटप्प्यानं सोडवण्याचं काम केलंय. या भागातील रस्ता काँक्रीटीकरणाचं काम मार्गी लागल्याबद्दल मनाला समाधान वाटलं असं मनोज कोतकर यांनी म्हटलंय. लोंढेमळा परिसरातील राहिलेल्या ड्रेनेजच्या कामानिमित्त आवर्जून उपस्थित असणारे या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भाई जगताप साहेब, त्याचप्रमाणे उपमहापौर गणेशजी भोसले साहेब, ज्येष्ठ नगरसेवक समतभाई आणि या केडगाव परिसरातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणचा ड्रेनेजचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे आणि लवकरच या ठिकाणी रस्ता देखील आपण करणार आहोत. पण लगेच काही या ठिकाणी शब्द देत नाही तर शब्दात मला बांधून ठेवतात आणि परत रस्ता लगेच करून द्या म्हणून सांगतात. पण या ठिकाणी आता लगेच आपल्या ट्रेनेच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि हा अनेक दिवसाचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.